सुद्धा काही मंडळी साहेबांना फीडबॅक द्यायचे आणि त्याप्रमाणे मग सूचना साहेबांकडनं जायच्या आणि त्याचा करेक्ट कार्यक्रम विखेंचा केला गेला. विखेंना पाडायचंच अशी साहेबांची कधी भूमिका नव्हती. कुणाला पाडण्यासाठी मी उमेदवार उभा करतोय असं पवार साहेबांचं कधी भूमिका नव्हती. साहेब किती गांभीर्याने निवडणूक घेत होते, म्हणजे नगर जी लोकसभा आहे जिथून लंके निवडून आले त्या मतदारसंघाला किती सिरियसली घेतलं होतं साहेबांनी. साहेबांनी महाराष्ट्रामधल्या बारामती मतदारसंघामध्ये जेवढं लक्ष दिलं नसेल त्याच्यापेक्षा जास्त लक्ष दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये दिल्याचा मी साक्षीदार आहे. मी पक्षाकडनं जी काही मदत द्यायची असते, प्रचार साहित्य असेल वगैरे किंवा काही मंडळींना सांगून तिथे त्यांना मदत करायची. साहेबांनी आमचे 10 उमेदवार होते, त्या 10 उमेदवारांमध्ये सगळ्यात जास्त मदत जर कोणाला केली असेल ते ती निलेश लंकेला केलेली आहे. त्याचा मी आणि राजेंद्र फळके दोघं जण साक्षीदार आहोत आणि आमचे एक मित्र आहेत प्रवीण गायकवाड म्हणून, ते या गोष्टीला साक्षीदार आहेत. काय बोलायचे बरं पवारसाहेब प्रचार सुरू असताना? एवढं साहेब सगळे फील्डवरतून माहिती घेत असायचे, सगळी माहिती घेऊन त्या ठिकाणी कुठे कमी पडतोय काय पडतोय. सुदैवाने विख्यांबरोबर असलेली सुद्धा काही मंडळी साहेबांना फीडबॅक द्यायचे आणि त्याप्रमाणे मग सूचना साहेबांकडनं जायच्या आणि त्याचा करेक्ट कार्यक्रम विखेंचा केला गेला. जे अनेक वर्षापासूनचं पवारांचं स्वप्न होतं की विखेंचा पराभव करायचा, ते शेवटी पवारसाहेबांनी या निवडणुकीमध्ये पूर्ण केलंच आहे. पण काय वेगळी रणनीती आखली होती? तुम्ही थोडं चुकताय. विखेंचा पराभव करायचाच अशी त्यांची भूमिका नव्हती. माझ्या पक्षाचा उमेदवार मला निवडून आणायचा आहे. एक लक्षात घ्या, मागे एक निवडणूक बाळासाहेब विखेंनी काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं नाही म्हणून अपक्ष लढवली, पण पवार साहेबांनी पक्षाच्या उमेदवाराचं काम केलं, यशवंतराव गडाखांचंच त्यांनी काम केलं आणि यशवंतराव गडाखांचंच काम करून यशवंतराव गडाखांना निवडून आणलं. त्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये ठीक आहे काही जाहीर भाषणांमधून काही वक्तव्य वगैरे झाले असतील त्याच्या बाबतीमध्ये कोडकचऱ्या वगैरे झाल्या, पण विखेंना पाडायचंच अशी साहेबांची कधी भूमिका नव्हती. किंबहुना बाळासाहेब विखे यांची ज्यावेळेला महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस होती, दोन म्हणजे बाळासाहेब विखे आणि शंकरराव चव्हाण हे दोघंच आमदार होते आणि ते पवारसाहेबांबरोबर होते. बाळासाहेब विखे ज्या शंकरराव चव्हाणांना मानायचे त्या शंकरराव चव्हाण हे पवारसाहेबांच्या पोलत मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री होते. पण माझ्या पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे ही भूमिका, कुणाला पाडण्यासाठी मी उमेदवार उभा करतोय असं पवारसाहेबांचं कधी भूमिका नव्हती. नगर जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये अशी चर्चा होती की विखे कुटुंबीय आणि पवार कुटुंबियांमध्ये एक वैर आहे, नेमकं काय ते काय वाद येतो? तुम्हाला सांगू का की ज्या वेळेला तसं जर का पवारसाहेबांच्या मनामध्ये विखे कुटुंबियाच्या बाबतीमध्ये आकस असता तर 2014 या निवडणुकीमध्ये पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते, अजितदादा उपमुख्यमंत्री होते. योगायोगाने दादा म्हणजे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं फारसं शक्य नव्हतं. निवडणुका डोळ्यासमोर आल्यानंतर शेवटच्या क्षणाला मुख्यमंत्री बदलण्याची प्रक्रिया काँग्रेसने देखील सुरू केली होती आणि त्यावेळेला राधाकृष्ण विखे पाटलांचं नाव हे मुख्यमंत्री पदामध्ये जोरात होतं. मला आठवतंय की घोल्यांच्या घरातलं लग्न शिवगावला होतं, त्या लग्नासाठी पृथ्वीराज बाबाही आले होते, आजी दादाही आले होते, राधाकृष्ण विखे आले होते. कदाचित राधाकृष्ण विखेंना आठवेल की नाही मला सांगता येणार नाही, पण माझ्या मात्र आजही ते वाक्य लक्षात आहेत. लग्नामध्ये पहिल्या रांगेमध्ये योगायोगाने आम्ही दोघं शेजारी बसलो होतो आणि राधाकृष्ण विखेंनी सांगितलं की अंकुशराव मला मुख्यमंत्रीपदाची संधी आली आहे आणि लवकरच मी मुख्यमंत्री होणार आहे. आणि पवारसाहेबांनी फार मोठी भूमिका घेतली, माझ्या बाजूने त्यांनी शब्द दिला आहे. हे राधाकृष्ण विखे पाटलांनी घोल्यांच्या लग्नामध्ये आम्ही दोघं शेजारी बसलं असताना मला सांगितलं होतं. जर पवारसाहेबांच्या मनामध्ये विख्यांबद्दल जर का आकस असता
तर त्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना संमती दिली असती का, हा माझा प्रश्न आहे. पण तरी पण एक अशी चर्चा केली जाते, विखे पवारांचा काय वयर आहे नेमकं, कधीपासून ही सुरुवात झाली? नाही, आता ते फार जुन्या गोष्टी तर मला सांगता येणार नाहीत किंवा पवार साहेबांकडनं आहे नाही, पण बाळासाहेबांचा अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहिल्यानंतर जो पवा त्यांना पराभव लागला तो त्यांच्या जिवारी लागला. कारण नगर जिल्ह्याचं राजकारण थोरात असतील, गडाख असतील, विखे असतील, राजळे असतील, ही अशी दिग्गज मंडळींच्या हातामध्ये होतं आणि त्या हातामध्ये विखेंचा पराभव झाला. आणि नाही म्हटलं तरी मग त्यापासून थोडंसं राजकारणाला वेगळी कलाटणी लागली. मग भाऊसाहेब थोरात त्यांचं उदय मोठा आला, बाळासाहेब थोरात मोठ्या प्रमाणामध्ये आले. ते कदाचित त्यांच्या मनामध्ये असतील, साहेबांच्या मनामध्ये काही किलमिश असेल असं मला तरी वाटत नाही. अण्णा, तुम्ही आता सांगितलं की निलेश लंके दैवत मानायचे पवार साहेबांना, तुमच्या ज्या काही मीटिंग आणि हे सगळं चालू होतं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी, आता अजून किती आमदार आहेत नगर जिल्ह्यातले की ते शरद पवारांना अजूनही दैवत मानतात, आणि काय चाललंय त्यातून इंटरनल पॉलिटिक्स? नाही, अंतर्गत काय चाललंय हे काय माझ्या कानावरती नाही, मला कल्पना नाही. पण नगरमध्ये दक्षिण नगर मतदारसंघामध्ये 6 विधानसभेच्या जागा आहेत आणि त्या 6 विधानसभेच्या जागेमध्ये 6 जागांवरती आघाडीमध्ये आमचे उमेदवार गेली 2-3 टर्म उभे राहिले. यावेळेला तर आम्हाला चांगलं यश मिळालं. प्राजक्त तनपुरे आला, रोहित पवार आले, त्याच्यानंतर संग्राम जगताप आले. या थोडक्या मताने आमचे घनश्याम शेलार त्यावेळेला पराभूत झाला, निलेश लंके आमदार झाले. पाथर्डीमध्ये सुद्धा शेवटच्या क्षणाला थोडंसं जातीवाद झाल्यामुळे आमच्या डाकण्यांचा पराभव झाला. आणि त्यामुळे नगर जिल्ह्यामधल्या आघाडीमध्ये या 6 जागा आमच्याकडे राहतील. उमेदवार कोण निवडायचे, काय निवडायचे, त्याचा सर्वस्व अधिकार पवारसाहेबांना आहे, तो घेतील, तो निर्णय आम्हाला मान्य राहील. इतर कोणी आले येत असतील ते त्याच्याही बाबतीमध्ये निर्णय. पण आता एकंदरीत असं पाहायला वाटतं की ज्यांनी कठीण काळामध्ये साथ दिली त्या साथीला डावलून दुसरे काही निर्णय करतील करणार नाही, अशा प्रकारचं जयंत पाटलांचं आमच्या अध्यक्षांचं वक्तव्य आहे आणि कदाचित तेच पुढे चालू राहील. तुमची किती विधानसभेचे उमेदवार ठरले सध्या, आकडा सांगू शकता महाराष्ट्र? नाही नाही, मी प्रदेश पातळीवरती फार माझं लक्ष नसतं आणि या ज्या काही गोष्टी आहेत ते आदरणीय पवारसाहेब, जयंतराव पाटील, सुब्रताई किंवा आमचे महाराष्ट्रातले दिल्लीतले महाराष्ट्रातले जे वरिष्ठ नेते आहेत तेच याच्या संदर्भामध्ये चर्चा करतील. बाकी इतर कोणी काही सांगत असतील तर त्याच्यात त्याला काही फारसं महत्त्व द्यायचं काही खरं नाही.